नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे, आधुनिक शेती एक स्वप्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबागेला 45 ते 60 दिवसापर्यंत फवारणी व्यवस्थापन काय करावं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी आणि मागच्या वर्षी जवळजवळ डाळिंबाच्या दोन्ही हंगामामध्ये आपण प्रत्येक कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवत आलेलो आहोत. यातून एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे की आज अनेक शेतकऱ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचलेले आहे. याचा फायदाही अनेक शेतकऱ्यांना होत आहे. तसे रोज मॅसेज, रोज फोन आपल्याला भरपूर येत आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण हे व्हिडिओ चालू करण्याचा उद्देश हा होता की फळबागेमध्ये किंवा डाळिंबामध्ये शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये, कारण आज डाळिंबाची भरपूर लागवड ही दरवर्षी नवीन होत असते आणि या नवीन शेतकरी बऱ्यापैकी संभ्रमात असते. अनेक वेळेस बरीच कामं ही चुकल्यामुळं वर्ष डाळिंबाचा बहार हा अंगावरती पडतो, डाळिंबाचा बहार हा निघत नाही. या सगळ्या याच्यातून आपल्या अनुभवातून जर काही शेतकऱ्यांना मिळालं तर ते खूप चांगलं राहील. या उद्देशानं आपण हे व्हिडिओ, हे चॅनल चालू केलेलं आहे. आज अनेक शेतकरी याला आपल्याला, हजारो शेतकरी आज आपल्या चॅनलला जोडलेले आहेत. लाखो व्ह्यूज आतापर्यंत आपल्या चॅनलला आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता बऱ्यापैकी थंडी या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दिसत आहे. अनेक ठिकाणी थंडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अशातच आता ज्या बागा आपल्या फ्लोरा अवस्थेत आहे या बागांमध्ये कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी घेणे योग्य राहील, किंवा मग काही मागच्या आठवड्यामध्ये काही शेतकऱ्याकडून कीटकनाशक गेल्यामुळं त्या कीटकनाशकचा प्रादुर्भाव आतापर्यंत दिसत आहे आणि त्यामुळं बागेमध्ये बऱ्यापैकी माशी गायब झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, डाळिंबागेमध्ये आपण 45 ते 60 दिवसाच्या या कालावधीमध्ये जर कोणती फवारणी घ्यायची हे जर बघायचं ठरलं तर हा काळ खूप महत्त्वाचा असतो. कारण ज्या बागा वेळेत निघालेल्या आहे, ज्या बागांनी वेळेत कळी दिलेली आहे, 25 दिवसापासून चौक बनल्यानंतर ज्या बागांनी आपल्याला कळी दिलेली आहे, अशा बागांमध्ये बऱ्यापैकी फ्लोरा स्टेज 45 ते 60 दिवसामध्ये आपल्याला दिसून येते. आणि ज्या बागा सुरुवातीला लवकर निघाल्या त्या बागांमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी सेटिंगचं प्रमाण या वेळेमध्ये, या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्या की 45 ते 60 दिवसामध्ये आपण बागेला कोणतंही मधमाशीवरती परिणाम होईल असं कीटकनाशक बागेवरती फवारू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की जेणेकरून डाळिंबागेतली जर माशी गेली तर आपल्याला सेटिंगला नक्कीच अडचण येईल. यासाठी बुरशीनाशकाच्या फवारण्या जर घ्यायच्या ठरल्या तर आपण कोणत्या घ्याव्या हे आपण बघू. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला बाग चौक तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी कळी निघत असताना आपल्याला बऱ्यापैकी, पाठीमागेही मी त्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे की बऱ्यापैकी चौकामध्ये जे सगळ्यात छोटं पान असतं, बाजरीसारखं किंवा ज्वारीसारखं दाणे एवढं जे पान असतं, हे पान आपल्याला बऱ्यापैकी पिवळं होऊन गळलेलं दिसतं आणि त्या ठिकाणी 3-4 कळ्या जर निघालेल्या असेल त्यातली 1-2 कळी आपल्याला बऱ्यापैकी जळालेली प्रत्येक बागेमध्ये दिसून आलेली आहे. अनेक बागांमध्ये हा प्रकार आपल्याला दरवर्षी दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सर्कसपोराची लागण झाल्यामुळं हे पान आणि ती कळी तिथून आपल्याला गळलेली दिसून येते. याच्यासाठी सर्वप्रथम सुरुवातीला आपण नेटिओ घेऊ शकता, जेणेकरून 100 लिटर जर 200 लिटर पाणी लागत असेल तर 100 ग्रॅमचं प्रमाण आपण नेटिओचं पहिल्या हातासाठी घेऊ शकता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या बागेमध्ये मधमाशी कमी असेल तर पावडरमध्ये येणारे जे बुरशीनाशक आहे हे आपण कमी वापरले तरी चालतं. दुसऱ्या फवारणीसाठी यामध्ये तुम्ही क्वांटाप प्रति लिटर 1 ते 1.5 ml पर्यंत घेऊ शकता. त्याच्याबरोबर कुमानियल 2 ते 2.5 ml पर्यंत तुम्ही बागेमध्ये घेऊ शकता. ही दुसरी फवारणी आपण बागेमध्ये घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तिसरी फवारणी आपण स्कोअर आणि रिवर्स याचीही तुम्ही घेऊ शकता. स्कोअर 0.5 प्रति लिटर आणि रिवर्स 200 लिटरसाठी 160 ml असं प्रमाण तुम्ही या फवारणीचं घेऊ शकता.
तिसरी गोष्ट, तीन फवारणी आपण सांगितलेली आहे, चौथी फवारणी शेतकरी मित्रांनो जर माशी भरपूर असेल, छोटी कळी खूप कमी असेल, कळी चांगली तयार झालेली असेल त्या ठिकाणी काही फ्लॉरिंगमध्ये असेल, तर अशा वेळेस तुम्ही इतर बुरशीनाशक वापरण्याऐवजी आपण सुडो बॅसिलस याचा वापर करू शकता. याचाही आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. प्रति लिटरला जवळजवळ लिक्विडमध्ये जर असेल तर प्रति लिटरला सुडो आणि बॅसिलस याचं प्रमाण हे आपण प्रति लिटर 4 ते 5 ml आपल्याला चालतं. शेतकरी मित्रांनो, या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बागेतली कळीगळ थांबवता येईल, जेणेकरून आपलं होणारं नुकसान या ठिकाणी टळेल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा. धन्यवाद.